तुझ्यासाठी स्पेशल असणाऱ्या व्यक्तीबद्दल तू मला काहीतरी सांगणार होतीस त्याच. बोल पल्लवी. अग बोल ना बाळा, मन मोकळं कर, बरं वाटेल तुला. खरच आता नको हा विषय प्लीज. म्हणजे तुला ह्याच विषयाचा त्रास होतोय हो ना? मी जरा वेळ पडते, मला बरं वाटत नाहीये. तुझ्या आजाराचं खरं कारण मला माहितीये पल्लवी, आणि तुझा हा त्रास कमी करणं ही आता माझी जबाबदारी. Good morning, class. Good morning, sir. Please sit down. Thank you, sir. Aaj kai students absent hai ka? Sir, Bhargavi absent hai. Tasa tenni nirop dila hota. Sir, aaj Kedar pan nahi aala. Pallavi suddha aale nahi aaj, sir. हो, ती पण आली नाही का? सर ती आजारी आहे. अच्छा बर, माता कशी आहे तब्येत? सर काही आयडिया नाही आहे, तिच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला. आपल्यातलं कोणी आजारी असेल तर जरा अपडेट्स ठेवत जा, काळजी वाटायला हवी, म्हणजे कळायला हवं ना काही मदत हवी आहे का, कोणी बरोबर आहे की नाही, म्हणजे कोण कोण ऍबसेंट आहे याचा रेकॉर्डही ठेवायला हवाय आपण. मयंक एक काम कर. येस सर. एक लिस्ट बनव कोण कोण ऍबसेंट आहे त्यांची. ओके ओके बनवतो. शांतनु सर तुम्ही इथे? आता माझं लेक्चर आहे. हो पण मी म्हणालो होतो ना मी लेक्चर घेतोय म्हणून. सांगितलं नव्हतं का मी? सो सॉरी, मी गडबडीत विसरलो असेल मग. एनिवे मॅम विल कंटिन्यू द लेक्चर. सर काय झालं? मॅम शांतनु सरांनी मला ही लिस्ट बनवायला सांगितली होती. लिस्ट? कसली लिस्ट? जे जे ऍबसेंट आहेत ना त्यांची नावं नोट डाऊन करायला सांगितली होती मला. अटेंडन्स शीट असतानाही ऍबसेंट मुलांची वेगळी लिस्ट का करायला सांगितली असेल शांतनुने? दे मला बघू दे. अच्छा पल्लवीचंही नाव आहे का यात? पण शांतनुला ही माहिती कशाला हवी आहे? तुम्ही एवढा निरोप देऊन सुद्धा प्रभाकर भाऊजी अजून आले नाही, बघितलं? आपल्या शब्दाला ही किंमत आहे. येईल
यावंच लागेल त्याला. दादा वहिनी, आज अचानक कॉलेजमध्ये? दादा सॉरी हा, मला जरा यायला उशीर झाला. होणारच, संस्थेच्या सेवेपेक्षा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घ्यायचं ठरवलंस ना तू, मग उशीर होणारच. विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी म्हणजे मला कळलं नाही. आजारी विद्यार्थिनीला औषध पाणी करण्यामुळेच तुम्हाला उशीर झाला ना, म्हणूनच निरोप देऊन सुद्धा तुमची वाट बघत बसावं लागलं आम्हाला. त्यातून तुमची बायको आहेस तिथे तुम्हाला भरीला घालायला. अच्छा अच्छा, म्हणजे मी पल्लवीला आमच्या फ्लॅटवर नेलं म्हणून तुम्ही रागावलाय? आलं माझ्या लक्षात. पण वहिनी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो, काय दरवेळी काहीही कारण नसताना उगाचच अदितीवर शिंतोडे नकोत म्हणून सांगतो. हा जो काही प्रकार घडला त्याच्याशी आदितीचा काडी मात्रही संबंध नाहीये. हा संपूर्ण निर्णय माझ्या एकट्याचा होता. कुणावर शिंतोडे उडायला नको असतील तर मुळात स्वतःचे हात आणि मन स्वच्छ ठेवावं माणसानं. हे असे लपून छपून उद्योग कशाला करायला हवेत? लपून छपून उद्योग? मग काय बोलते दादा तुम्ही? काल तुम्ही ही सगळी धावपळ घरात बसून केली आणि तुम्हाला हे सगळं आम्हाला सांगावंच सुद्धा वाटलं नाही भाऊजी. आम्हाला जे जे आवडत नाही ना ते तुम्ही मुद्दाम करता हे लक्षात आलंय आमच्या. ती मुलगी संस्थेच्या विरोधात किती का कारवाया करेना तरी सुद्धा तुम्ही तिच्याच पाठीशी उभे राहता. अहो वहिनी, तिला बरं नव्हतं. ती हॉस्टेलवर एकटी असते, तिची काळजी घ्यायला कोणी नसतं, म्हणून एक माणुसकीच्या नात्याने मी केलं. आणि तसंही आता शांतनूनी तुम्हाला वचन दिलंच आहे ना की यापुढे तो पल्लवीशी कधीही बोलणार नाही, मग तुम्हाला राग काय येतो? त्या वचनाचा आता इथे काय? तुम्ही उगीच विषय भलतीकडे नेऊ नका भाऊजी. सूर्यवंशी घराण्याचे आणि संस्थेची प्रतिष्ठा जपणं ही आमची जबाबदारी आहे आणि संस्थेच्या विरोधात कारवाया करणाऱ्या त्या मुलीला तुझ्या घरी ठेवलेलं आम्हाला मान्य नाही. तिला आजच्या दुसरीकडे पाठवून दे. तिला तिच्या बहिणीकडे जाऊ दे, दापोलीला जाऊ दे, नाहीतर कुठेही जाऊ दे. ती तुमच्या घरात नको. दादा, सूर्यवंशी निवासमध्ये कोणी राहायचं आणि कोणी राहायचं नाही हा संपूर्ण अधिकार तुमचा आणि वहिनींचा आहे आणि तुम्हाला मान्यही आहे. पण माझ्या घरात कोणाला ठेवायचं कमीत कमी याचा निर्णय तरी मला घेऊ द्या. आणि दादा तुम्हीच मला सांगा, एखादी व्यक्ती आजारी असताना तिला बरं वाटत नसताना त्या स्थितीत तिला घराबाहेर काढणं योग्य आहे? आणि तसंही मी भावनेच्या भरात कधीही कोणाला वचन दिलेलं नाहीये आणि देते नाही. माफ करा दादा, मला बरीच काम आहेत, मला निघावं लागेल. दादा येतो मी, वहिनी येतो. गुड इव्हनिंग. सरप्राईज. आम्ही तुझीच वाट बघत होतो. पण तू आता इथे आणि कसला सरप्राईज? मी सांगते. अरे आज मी तुम्हा सगळ्यांसाठी सिनेमाची तिकीट काढली. कुठला तरी तो नवीन सिनेमा लागलाय ना, काय नाव त्याच? जाऊ दे ग, नावात काय आहे? ही सांगत होती सगळे कलाकार हिच्या आवडीचे आहेत म्हणून. माझ्या फेवरेट हिरोची फिल्म आहे माहितीये. ठीक आहे, तुम्ही जा. अरे जा काय, तुला सुद्धा जायचं नाही यांच्या बरोबर. मी सगळ्यांची तिकीट काढली. इप्रो तू यायचं आहे सा? कितीतरी दिवस झाले आपण एकत्र कुठे गेलो पण नाही होत. आणि त्यात आज आमची वहिनी पण आहे बरोबर, तुला यावंच लागेल. नाही तुम्ही जा ना, मला जरा बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाहीये काय झालं? कॉलेजमध्ये तर बरा वाटत होता.
निहारिका अगं दमला असेल तो तू एक काम कर, तू आज जाऊन आराम कर आणि नंतर सावकाश जा सिनेमाला, वेळ आहे अजून. एक्झॅक्टली, लेट आहे शो. नाही नको, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्याऐवजी मेघना वहिनीला घेऊन जा. हे व्रत तुझं नेहमीच आहे. आहे ज्योती, अगं दादा म्हणतोय ना त्याला बरं वाटत नाहीये, मग कशाला उगाच. ए काय नाही, उगाच नाटक करतोय तो, तू यायचं आहेस ना ब्रो. शांतनू, तुला खरंच बरं वाटत नाहीये का? काय होत आहे? मोठी आई राहू द्यात, त्याला फोर्स नका करू. आम्ही मेघना वहिनीला घेऊन जातो. आता काय ब्रो, काय येत नाही आहे, मी रेडी होते, आलेच. निहारिका, कसला विचार करतेस? नाही मोठी आई, कसलाही नाही. हिने पटकन शांतनूला न येण्यासाठी होकार दिला असला तरी हिच्या मनात काहीतरी चाललंय. हिच्याशी बोलायलाच हवं. मोठ्या आईशी बोलून पल्लवी बद्दल काही समजेल का? त्यांना कितपत माहित असेल तिच्याबद्दल? मी फक्त वाट बघतीये की विषय हिने काढावा, मग तो कसा कुठे वळवायचा हे मी व्यवस्थित बघते. दादा, खरंच बरं वाटत नाहीये का तुला? हे म्हणजे बरं वाटत असेल तर चल ना आमच्या बरोबर फिल्म बघायला. आणि तसंही खूप दिवस झाले आपण एकत्र एकही फिल्म नाही बघितलीये, चल ना प्लीज. तुम्ही जा म्हटलं ना, मेघना वहिनीला घेऊन जा, मला नाही जमणार. अरे न जमायला काय झालंय? आणि अचानक एवढा कसला त्रास होतोय तुला? मला कसला त्रास होतोय माहित नाही तुला. हे बघ दादा, तू आता माझ्यावर चिडू नकोस, सगळं माहितीये मला, फक्त तुझ्याकडून ऐकून घ्यायचं. आणि मला सांग, हे सगळं कुणामुळे होत आहे? तुझ्यामुळेच ना. माझ्यामुळे? मी काय केलं? तू काही केलंच नाहीयेस आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे दादा. तुझ्याकडे वेळ होती तेव्हा तू काहीच बोलला नाही, गप्प राहिलास. आणि आता वेळ निघून गेलीये तर उगाच चिडचिड करतोयस. तू जर पल्लवीला तुझ्या मनातलं आधीच सांगून क्लिअर केलं असतस ना, तर आज मोठ्या आईला प्रॉमिस करायची वेळच आली नसती. पण मोठ्या आईला एवढा त्रास होईल हे कुठे माहिती होतं मला? आता मी तिला वचन दिलंय, तिला दुखू शकत नाही, तिचं मन मोडू शकत नाही, तुलाही चांगलंच माहिती आहे गीता. पण दादा, तू पल्लवीला पण दुखावतोस ना, आणि तिला तुझ्यामुळे त्रास होतोय हे तरी तुला कळतंय ना. आणि या सगळ्यामध्ये त्या बिचारीची काय चूक आहे रे, सांग ना. मग मी आता काय करू गीता? पल्लवी बद्दल हिच्याही मनात शंका आहेच. पल्लवीला शांतनू पासून कायमच तोडायचं असेल तर हिला हवं तसं खेळवत राहावं लागेल. निहारिका, कंटाळलीस ना वाट बघून? नाही नाही मोठी आहे, असं काही नाही. अगं या मुलीनं तयार व्हायला वेळ लावतातच, पण येतीलच एवढ्यात. खरं सांगू का निहारिका, हा सिनेमाचा कार्यक्रम मी मुद्दामच ठरवला. नाही म्हणजे हल्ली तुझी कॉलेजमध्ये धावपळ चालली आहे ना, ती कुठली तरी कमिटी येणार आहे तिच्या दौऱ्याची तयारी आणि पुन्हा विद्यार्थ्यांचा अभ्यास, परीक्षा, हो ना? हो मोठी. आणि पुन्हा विद्यार्थ्यांची दुखणी कुपणी सुद्धा तुम्हालाच काढावी लागतात ना? नाही म्हणजे आपण विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडत नाही म्हणून ग, अलीकडे पण कुणीतरी आजारी आहे ना? हो मोठी आई, ती शिरसेकर म्हणून एक मुलगी आहे, ती आजारी आहे. अगो बाई,
कोण ती पल्लवी शिरसेकर? हो तीच. तुम्ही ओळखता का तिला? अगं ओळखते म्हणजे काय, चांगलीच ओळखते. चांगली ओळखू नये म्हणजे? तशी ती आपल्या घरी सुद्धा येऊन गेलेली आहे. दिवाळीत सुद्धा आली होती. मी आगीत सापडले होते तेव्हा जीव वाचवला का तिने माझा. अरे बापरे, हो का? पण तू त्याच्यावर जाऊ नको. सगळ्या गोष्टींचा चांगला गैरफायदा घेणारी मुलगी आहे बघती. म्हणजे कसं आहे, अगं गरीब घरातली, छोट्या गावातून आली आहे ना ही पल्लवी. अशा मुलींना ना मोठ्या संस्थेशी जोडलं गेल्यावर, मोठ्या शहरात आल्यावर ना सारखी सहानुभूती हवी असते बघ तिला. त्यातून ती त्या अदितीची लाडकी ना, त्यामुळे प्रभाकर भाऊजींना तिचा सारखा फुळकाच येतो बघ. शांतनू ही तिची कधी कधी बाजू घेतो का? अगं शांतनू बिचारा काय करणार, आता त्याचे बाबा त्या पल्लवीच्या पाठीशी उभे राहिल्यावर त्याचा बिचाऱ्याचा नाईलाज होतो ग. ह्या पल्लवीमुळे आमच्या घरात अनेकदा वाद झालेत बघ. तुला ते अभ्यासिकेचं प्रकरण आठवतंय ना? अगं त्या अभ्यासिकेसाठी प्रभाकर भाऊजींनी परस्पर परवानगी दिली तिला. तुम्ही सगळ्यांनी एवढं ठरवून सुद्धा सगळं तिच्या मर्जीप्रमाणे झालं. खरं सांगू का, या गोष्टीचा ना त्रास होतो, पण मी काही बोलत नाही, गप्प बसते. का तर उगाच घरात वाद नकोत म्हणून. आणि तुला माहितीये ना निहारिका, उगाच भांडणाचा ना माझा स्वभावच नाहीये बघ. हो मोठी आई, आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला याचा खूप त्रास होत असेल. आणि बरं झालं तुम्ही मला हे सगळं सांगितलं. अगं तू नवीन आहेस ना कॉलेजमध्ये, पटकन कुणावर तरी विश्वास ठेवू नये म्हणून सांगितलं. नाही तशी तू हुशार आहेस, माणसं पारखून घेणारी आहेस, पण सगळं माहिती असावं म्हणून सांगितलं. चल बाय दादा, तसंही तू फिल्म बघायला येत नाहीयेस, मग मी निघते. गीता थांब, ऐक ना माझं, एकदा शिरसेकरला फोन करून विचार ना तिच्या तब्येतीबद्दल, प्लीज. दादा पण. गीता प्लीज, रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज माझ्यासाठी. गीता बोल. हा पल्लवी. अगं तुझ्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता, काय करतेस? काही नाही अगं, बसलीय जरा. कशी आहेस तू आता, म्हणजे तब्येत ठीक आहे ना? ठीक आहे आता. थकवा वाटतोय का तुला? हो थोडा जाणवतोय. पाणी काय? अग म्हणजे औषध घेतलंस ना? हो. झोपलीस का? हा. अग पल्लवी म्हणजे झोप, आराम कर, काळजी घे स्वतःची. हो ठीक आहे. गीता सर कुठे आहेत? दादा दादा नाही आहे इथे, तो फिल्म बघायला गेलाय निहारिका बरोबर. ठीक आहे मी ठेवते. हॅलो पल्लवी, पल्लवी ऐक ना. केवला वाटतं. काय केलंस तू? असं का सांगितलंस तिला मी निहारिका बरोबर फिल्मला गेलोय म्हणून? मी इथेच आहे ना. काय तू? दादा दादा अरे सॉरी, तिने असं अचानक विचारलं, मला कळलंच नाही काय बोलू, पटकन बोलून गेले. ठीक आहे तुझा. सॉरी सॉरी दादा. काय म्हटलं मग? निहारिका तू अगदी वेळेवर परत आली आहेस. आता मला शांतनूची कसलीच काळजी नाही. तू त्याच्या समोर असलीस ना की दुसऱ्या कुणाचा विचार त्याच्या मनात सुद्धा येणार नाही.
आता तुझ्या डोक्यात हे भरवून दिल्यावर तू पल्लवीचा व्यवस्थित पिच्छा करूशी आणि शांतनूवर लक्ष ठेवण्याचा माझा त्रास नक्की कमी होईल. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.